जाको राखे साईया मार सके ना कोई या म्हणीची उक्ती बंगळुरूत आली आहे. नेलमंगला भागात महामार्गावरती एका दुचाकीच्या विचित्र अपघातात 5 वर्षांचं लहान मूल आश्चर्यकारकरित्या वाचलं. चेन्न परमेश्वर आणि त्याची पत्नी रेणुका हे त्यांच्या 5 वर्षाच्या मुलासह महामार्गावरून चालले होते. त्याचवेळी त्यांची दुचाकी दुसऱ्या एका दुचाकीला मागून धडकली. यावेळी दुचाकीवरून चेन्न परमेश्वर आणि त्यांची पत्नी दोघंही खाली पडले, पण बाईक तशीच चालकाविना रस्त्यावरून पळत राहिली, तीही तब्बल 300 मीटर. गंभीर बाब म्हणजे यावेळी अवघ्या 5 वर्षांचं मूल त्या दुचाकीवर होतं. 300 मीटर चालकाविना दुचाकी गेल्यावर दुचाकी कोसळली, मात्र दुचाकीवरचं मूल डिव्हायडर लावलेल्या हिरवळीत कोसळलं. या मुलाला अजिबात इजा झाली नाहीये, तर चेन्न परमेश्वर आणि त्यांच्या पत्नीला मात्र किरकोळ जखमा झाल्यात. एका पोलिसानं हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केलाय, त्यानंतर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. पण पाहतोय हा अपघात, खरं तर या अपघाताची ही दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटेल कदाचित की या अपघातामध्ये या बाईकवरचे हे दोघंही खाली पडले आणि त्यानंतर 300 मीटर ही बाईक या महामार्गावरून तशीच पुढे जात राहिली. या बाईकवरती एक 5 वर्षांचा मुलगा बसला होता. आपण पाहतोय एक ट्रक या बाईकच्या बाजूने गेला, मात्र ही बाईक तशीच पुढे जात राहिली. हा अपघात पाहिलेल्या काही वाहनचालकांनी मग ते मूल जिथे पडलंय तिथे जाऊन त्या मुलाला वाचवलं. हे मूल डिव्हायडरच्या बाजूला लावलेल्या या झाडीमध्ये सुखरूप पडलं होतं. आपण पाहतोय 19 तारखेची ही सगळी दृश्य या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. एका चारचाकीच्या डॅशबोर्डवरती जो कॅमेरा लावला होता त्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहेत. एक दुचाकी दुसऱ्या दुचाकीला धडकली. या दुचाकीवरून प्रवास करणारे पती पत्नी या अपघातात तिथेच खाली पडले, मात्र त्यांची बाईक 300 मीटर तशीच पुढे चालत राहिली. मात्र या तिघांचंही दैव बलवत्तर, बाजूनी जाणारा ट्रक पुढे गेल्यानंतर ही बाईक जाऊन रस्त्याच्या बाजूला कलंडली. गाडीचा वेग हळूहळू कमी होत गेला आणि बाईक पडली. आणि या बाईकवरती 5 वर्षांचा मुलगा होता, त्या मुलाला कोणतीही इजा झाली नाही. या अपघातात पती पत्नी किरकोळ जखमी झालेत. तिघांचंही दैव बलवत्तर, त्यामुळे या अपघातात या तिघांना फारसं लागलं नाही.